नमस्कार, आपण बघत आहात सी टीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. जर तुम्हालाही तुमच्या जुन्या वस्तू दान करायच्या असतील तर आता माणुसकीची बँक तुमची वाट बघत आहे. 25 जानेवारी पासून मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांच्या कल्पनेतून आझाद गार्डन जवळील आसरा बेघर निवारा केंद्रात गरजू व्यक्तींसाठी बऱ्याच जीवनोपयोगी वस्तू आता दान करता येणार आहे. कोरपणा तालुक्यातील ग्रामपंचायत वनोजा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. मारेगाव येथील कौराळा ग्रामपंचायतीच्या वतीनं प्रजासत्ताक दिनी आरोग्य शिबिराचा व झाडे वाटपाचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. यात सरपंच माधुरी धोबे यांनी विविध जातींच्या झाडांचे वाटप करून भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन केले होते. हिवाळा म्हटलं की हरभरा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. अशातच जिल्ह्यात जवळपास हरभरा लागवडीचे क्षेत्र 57,265 हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. परंतु एकीकडे हरभरा फुलोऱ्यावर प्रचंड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी आता हवालदिल झाला आहे. सावली तालुक्यातील केशरवाही येथे चक्क गोठ्यातील बैल चोरून नेल्याची घटना घडली आहे. शेतकरी अमित भोयपे यांच्या गोठ्यातील मध्यरात्रीच्या सुमारास चोरांनी बैल चोरून नेल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी गेलेल्या सोलापूर येथील भाविकांच्या वाहनाला झालेल्या अपघातात महाराष्ट्र शासनाने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. यात मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख तर जखमी झालेल्यांना शासकीय खर्चाने उपचार करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. पुण्यात स्वारगेट परिसरात काल दुकानांना भीषण आग लागली. या घटनेत काम सुरू असताना गॅस कटरच्या आगीची ठिणगी पडून दुकानाला आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे. सदर घटनेत कोणतीही जीवितहानी न होता दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. चंद्रपूरहून जुनोण्याला जाणाऱ्या कारचा काल भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनांवरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. वाहन चालकासह 4 जणांचा समावेश असून या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. चंद्रपुरातल्या मातोश्री वृद्धाश्रमाच्या रौप्य महोत्सवात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी वृद्धाश्रमाला CSR निधीतून आर्थिक मदत देण्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. 75% कारावास पूर्ण करणाऱ्या चंद्रपूर जिल्हा कारागृहातील 2 शिक्षाधीन कैद्यांना गणराज्य दिनी मुक्त करण्यात आले. यावेळी मान्यवरांद्वारे मार्गदर्शन करून त्यांच्या पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सी टीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.